जयसिंगपूर येथील शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न डॉक्टर साजरी जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग्धूम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती महा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जे मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ विजयराज मगदूम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर महाविद्यालयाचे कॅम्पस डिरेक्टर डॉक्टर सुनील आडमुठे यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचं व वा पालखीचं पूजन प्रभारी प्राचार्य डॉ शुभांगी पाटील व प्राध्यापक पी पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आणि डॉ जे जे आयुर्वेदिक कॉलेजपासून डॉक्टर जे जे मगदूम इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत स्त्रीच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये घोड्यांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ राणीसाहेब सईबाई ही भूमिका विद्यार्थ्यांनी साकारली होती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मिरवणूक आल्यानंतर शिवगर्जनेनं महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर नाहून निघाला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालखीच्या चोपदारांच्या पायावरती पाणी घालून शिवछत्रपतींच्या मूर्तीचं पूजन करून मूर्ती प्रवेश झाला शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कुमार सूर्यवंशी तर जिजाऊच्या भूमिकेत निकिता पाटील वर आणि सईबाईची भूमिका प्राची कोथळे यांनी साकारली होती महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शिवकालीन गडकिल्ल्यांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर संबळ गोंधळाचा कार्यक्रम पार पाडला आणि विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासावर भाषणे झाली यावेळी भगव्या ध्वजानं महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता विद्यार्थ्यांच्या उत्साहाला शिवमय उदाहरण आलेलं दिसलं कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कॅम्पस डिरेक्टर प्राध्यापक पी पी पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डी आर माने प्राध्यापक रोहित माने प्राध्यापक पल्लवी देसाई बी एन कुंभार संदीप निटवे विनायक चव्हाण यांनी विशेष सहकार्य केलं यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरिरीना सहभाग दर्शवला सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप आडसोळ